वन कर्मचारी अशोक घुले यांनी बिबट्याच्या बछड्याला पाणी पाजतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. सध्या कडक उन्हाळा सुरू असून बिबट्याचा बछडाही पाण्यासाठी व्याकुळ झालेला दिसतोय. हीच बाब लक्षात घेऊन वन कर्मचारी घुले यांनी या बछड्याला पाणी पाजले आहे. तर सोशल मीडियावर बिबट्याच्या बछड्याला पाणी पाजतानाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. भीती काय नाही वाटली, मला सवय आहे तशी. इथून मागे मी बरेच दिवस त्याच्यावर काम केले, त्याच्यामुळं भीती तर नाही मला. मग त्यावेळेला तुम्ही तिथं नेमकी पाणी तुम्हाला कसं कळलं का त्या ठिकाणी पाणी द्यावं काय? नाही काय झालं, आमचं तिथं खोदकाम चालू आहे. दुपारी 2:30 टाईम होता, तर ती बिबट्याच्या पिल्लांचा थोडासा आवाज आला आणि मग तिथं थोडं डोकून पाहिलं तर तिथं पिल्लं होती एका गुहेमध्ये. आणि मग ते इकडं तिकडं आम्ही बघून घेतलं अगोदर त्याची आई आहे का नाही तिथं मादी. मग मादी नाही असं कळल्यावर आम्ही पिल्लांच्या जवळ जाऊन पाहिलं आणि मग ती सूचना आमचे वनक्षेत्रपाल कदम साहेबांना आम्ही दिली फोनवर. मग त्यांनी लगेच सांगितलं की तुम्ही त्या पिल्लांना पहिलं पाणी द्या, खायला द्या थोडंफार. आणि मग त्या पद्धतीने त्यांना पाणी आणि खायची सोय केली. मी तुम्हाला असं भीती वाटली नाही का की ती मादी त्या ठिकाणी येईल, तुमच्यावरती हल्ला होईल, असं काही भीती वगैरे? नाही नाही नाही, भीती तर नाही वाटली काही तशी. अजून सोबत कोण कोण होतं त्यावेळेला? सोबत आम्ही दोघंच होतो, अशोक उघडे आणि मी. तुम्ही दोघंच होते? हो हो. मी तुम्ही असं या बिबट्यांच्या तुम्हाला अजिबात भीती कधीच वाटली नाही? नाही, सावधगिरीनं काम केल्यावर भीतीचं नाही काही. मी यापूर्वीच असे काही कामं केले? हो, बऱ्याच वेळा काम केले. मग असा एखादा प्रसंग? नाही, आता प्रसंग सांगायचा झाला तर एकदा ऊसाच्या शेतातून बिबट्याची पिल्लं बाहेर काढताना मादी पिल्लं हे बरेच वेळा बाहेर काढलीत. मादी असताना सुद्धा काही विहिरीत पडलेली अनुभव असल्यामुळे. हो हो. आणि विद्यार्थी मॅडम बरोबर काम केले त्यामुळं तर बऱ्यापैकी अनुभव आहे.